हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं प्रज्ञा स्टुडिओ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर दिवसाची सुरुवात झालेली आहे गाईंच्या वाड्यापासून. मागे बघताय सुयोग दूध करतायत. सकाळी उठल्या उठल्या आम्हाला स्टार्टिंगला तेच काम असतं की पहिलं वाड्यात येऊन दूध काढायचं, त्याच्यानंतर मग आमची बाकीची कामं सुरुवात होते. कचरा वगैरे काढून झालेला आहे, म्हणजे घरातली थोडीफार कामं झाली आहेत. आता वाड्यातली साफसफाई चालली. वाडासुद्धा स्वच्छ धुवून झाला. एक साईड धुवायचे, इकडे जरा स्वच्छ करायचं आहे पाणी भरते. आणि इथे सर्व गवत पेटवले. असं गवत जे वाड्यातलं राहिलेलं असतं, गुरांनी टाकलेलं, ते सगळं आम्ही इकडे असं जाळून टाकतो. त्याबरोबर कचरा पण जातो सगळा. मी जिथे जिथे कॅमेरा घेऊन येणार ना शूट करायला, तिकडे हा असलाच पाहिजे. आता मी तुम्हाला ते सगळं मागचं दाखवते, तर आला मध्येच. माशा फिरतात. तर आत्ताच आमचा नाश्ता करून झालेला आहे. फोडणीचा भात आणि कोरा चहा सेकंड टाइम. आणि वाड्यातली बाहेरची घरातली वगैरे सगळी कामं झालेली आहे. आता फक्त देवपूजा करायची आहे आणि जेवणाची तयारी करायची आहे. त्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेतच आपल्या. कामं थोडी थोडी काही नाही काय असतात, कारण कामं किती म्हटलं तरी काही संपलेली नसतात. गावच्या ठिकाणी तरी सतत काही नाही काय हाताला काम असतंच आपल्या. तर तसंच आणि आता कोण बकऱ्या उरट आहेत त्यांना ना जरा वेळ बाहेर सोडायचं आहे, कारण त्यांना राखायला लागतात बकऱ्यांना. नाहीतर ते सगळं बाजूबाजूला जे कंपाऊंड आहे त्यांच्या कंपाऊंडमध्ये जातात. तर उगाच दुसऱ्यांचं कोणाचं नुकसान नको म्हणून आम्ही शक्यतो सोडत नाही, त्यांना टाळा आणून लावतो, म्हणजे बंदिस्त पालन करतो सध्या तरी. आता जसं जसं गवत वाढेल आणि सगळीकडे चरण्यासारखं होईल चरीव भाग, तसं गाईंबरोबर त्यांनासुद्धा सोडणार. आणि हे तर त्यांच्या पाठून असतीलच, त्यामुळे काही टेन्शन नाही. पण आत्ताला त्यांना आपलं घरातच म्हणजे वाड्यातच खायला देतो. थोडा वेळ प्लॅन करत होती की इकडे त्यांना बांधून ठेवायचं, पण इथे समोरसुद्धा आमच्याकडे ना अजून चरणाइतपत काही गवत आलेलं नाही आहे. आणि आत्ता कसं सर्व कंपाऊंड बाजूने झालेला आहे, म्हणजे थोडासाच बाकी आहे पाठीमागे, तो काय आता होऊन जाईल अर्धा तासात तासभरामध्ये. पण भाजीला जे कंपाऊंड लावलेलं होतं ना, ते आता आम्ही सर्व ओपन केलं आहे. सर्व म्हणजे थोडं ओपन केलं आहे, ओपन करत जातो आहे. तर भीती वाटते की बकऱ्यांना जर सोडलं तर आतमध्ये जातील आणि आपलं जे भाजी वगैरे वेल आलेली आहे, चांगली ग्रोथ झाली आहे, तर ते खाऊन टाकतील म्हणून त्यांना सोडत नाही. तर आज माझा थोडा प्लॅनिंग होता की इथं त्यांना जरा सोडूया 5-10 मिनटं, म्हणजे जरा तासभर, 5-10 मिनटं फक्त बोलायला तासभर, पण नकोच हे बोलले राहू दे, आपण तासभर सोडायला जाऊ, पण हे बाकीचं नुकसान करतील, त्यापेक्षा मी टाळा आणतो आणि त्यांना लावतो. धूर येतो आहे सगळा पाठीमागून, कारण की चूल पेटवली आहे आणि ना लाकडांचा धूर भरपूर येतो आहे, डोळे वगैरे खूप झोंबतात, पण पाणी तापते आंघोळीचं. आणि ह्या गाईला सोडलेलं नाही आहे, ही पण आतमध्येच असते सध्या तरी. नंतर मग सोडत जाऊ तिला पण, कारण आता ती काय करते, नुसती फिरते आणि परत वाड्यात येते, त्यामुळे नाही सोडले. आणि उगाच नको ते काहीतरी खाते, म्हणजे ते कुंब्याची फळं वगैरे असतात जी हीट असते भरपूर त्या फळांमध्ये, ते खातात. परत आंबे वगैरे खातात, असं सर्व खातात, त्यामुळे आम्ही त्यांना हिला नाही सोडलं आहे. बाकी सगळी गुरं आपली बाहेर आहेत आणि ही
आपली पाडी आणि ही दोघं वाट बघतायत कधी त्यांना खायला आणतो आहे त्याची. तर ते त्यासाठी सुयोग गेले आहेत पाठीमागे त्यांना टाळा आणायला. पाडीसाठी पण ना इथे टाळा लावला आहे म्हणजे जेणेकरून ती खायला शिकेल थोडं थोडं असं. पण ती अजून काय खात नाही आहे, तसं फक्त वास घेते आणि थोडं थोडं चावते. ह्याला विंडोमध्ये एवढ्याशा जागेत बसायला जमत नाही आहे, तरी पण जबरदस्ती तो बसलेला आहे. एक पाय कुठे आहे बघा सपोर्टला आणि एक हात, बाकी अर्ध शरीर त्याच्यावरती विंडोवरती. बोकू एवढी जागा आहे, तिकडे बस ना व्यवस्थित. काय रे, पण तो सपोर्ट हवा पडू नये म्हणून असं हाताने पाय लावून बसलेला आहे. बाहेर विंडोतून अगदी सर्व दिसतं ना बघायला त्याला. हा कटकीचा टाळा आणला आहे बकऱ्यांसाठी. बकऱ्यांना भूक लागली आहे, ओरडत आहे. आता हा एवढा पटापट संपवतील परत दुसरा आणायला. संध्याकाळी परत. हा एकत्र नाही, दोन वेळा लावणार ना? एकदाच लावणार. केवढा उडवतात ते, केवढा खातात ते. हा आणि इथे पण कंपाऊंड आपलं थोडंफार बाकी आहे रेडी व्हायचं, बाकी तर ऑलमोस्ट झालेलं आहे. आणि तिकडे साईडनी ना मी मखमली लावलेत, तर त्यानंतर दाखवते कुठच्या काढून लावलेत त्या. तर इथे टाळं लावलेलं आहे आणि आता खात बसतील. अर्धा लक्ष इथेच असतो त्यांच्या घरामध्ये, खाता खाता पण. हो आता काय मग तुमचं काम आता काय? हा आज देव गुरुवार आहे ना. बाहेरचं काम करत बसलं ना की मग उशीर होतो, 12 का 1 काय वाजतात, मग देवपूजायचा तसाच राहतो. मग आज गुरुवार आहे ना, तर पहिलं देवपूजा करतील त्यानंतर मग बाकी बाहेरची कामं. पहिलं देवपूजा झाली की मग बरं वाटतं. हा इथे किती काळोख येतो ना असा बाहेरच्या ह्याच्यामुळे. बाहेर पाऊस खूप मस्त पडतोय बघा. आणि आतमध्ये प्रज्ञा बनवते आमरस आणि त्याच्यामध्ये नवीन स्टाईल तिची बघा काय. नवीन असं नाही, हे असे क्यूब केलेत ना छोटे छोटे, तर हे असे मी आमरस मध्ये टाकणार आहे. असं म्हणजे आमरस आपण जेव्हा खातो ना, खातो किंवा पितो, तर त्याच्या बरोबर हे असं दाताला लागणार, मग छान लागतं ते. करायचं असं काय काय की आणि पुरी पण केली आहे मी, ती नंतर दाखवते. आता इथे जरा सगळी अडचण आहे. आपली देवपूजा झाले, देवाला नैवेद्य आपला आमरस पुरी आहे. तर आता जेवून भांडी वगैरे घासून बसलेली आहे निवांत. निवांत म्हणजे तोपर्यंत कपड्यांची घडी घालून कबाडामध्ये ठेवले. 2 दिवसानंतर फॅनखाली कपडे सुकवलेत मी, कारण की ऊन नव्हतं त्यामुळे. आणि आतासुद्धा पाऊस आहे, छान असं वातावरण झालेलं आहे कारण काळोख केला आहे पावसाने. आणि आज आमरस पुरीचा बेत केला होता, गुरुवारसुद्धा होता, म्हटलं नैवेद्यसुद्धा दाखवेन आणि आम्हालासुद्धा खायला होईल. 2-3 आंब्याचाच केला होता, जास्त नाही करून ठेवला कारण फ्रीजमध्ये खरवस परत आता आंब्याचा रस हे सगळ्याच गोष्टी आहे, त्यात दूध पण असतं. सगळं काय दूध वगैरे खराब होऊ नये म्हणून थोडंच केलं जेणेकरून पटकन संपेल. तरी काय आमच्याने संपलेलं नाही आहे ते, थोडंसं उरलं आहे तर ते रात्रीला वगैरे होऊन जाईल. आणि माझं ना गिफ्ट आलं आहे, बड्डे गिफ्ट दादानेच पाठवलं आहे ते सुद्धा फ्लिपकार्टमधून. म्हणजे मला विचारलं त्यांनी काय हवं आहे, तर मला वॉच हवं होतं, तर मी त्याला ते सांगितलं, तर त्याने ऑनलाईन असं पाठवलेलं आहे.
तर ते आत्ताच आलंय, 16 तारीख होती म्हणजे संडेची डिलिव्हरी, पण लवकर आलं आज गुरुवार, 3 दिवस आधीच आलेलं आहे. तसं पण 1 दिवस आधी वगैरे येतच, पण हे खूपच अपेक्षेपेक्षा जास्त लवकर आलेलं आहे. तर आता सुयोग तिथे जरा बघतायत सेटिंग वगैरे, कारण मला काय एवढं त्याच्यातलं माहिती नाही, म्हणजे मला काय एवढं इंटरेस्ट पण नाही ते करण्यामध्ये, फक्त वॉच घालण्यामध्ये वगैरे इंटरेस्ट असतो. पण आता ते सगळं काही बघतील आणि मग मला देतील, तेव्हा मी तुम्हाला दाखवते. बाहेर पाऊस चालूच आहे आणि सुयोग काय काम करायला गेले नाहीत, म्हणजे मीच त्यांना पाठवलं नाही राहिलं, कारण माझं काम करत होते. हे जे वॉच आहे ते सेट करत होते आणि फायनली सेट करून झालेलं आहे. तर मी आपलं असंच जरा हातात घालून बघितलंय आणि इतका वेळ गेलाय ना सेटिंग करायला ह्याची, की बघ विचारूच नका, म्हणजे बराच वेळ गेला. जवळजवळ आम्हाला वाटतं की 2 जेवण झाल्यानंतर तेच काम करत होते ते. मी म्हटलं नाही पहिलं करून द्या, आणि पाऊस पण आहे तर नका बाहेर जाऊ, हे करा माझा वॉच सेट करा. तर त्याने तो करून दिलाय आणि बराच वेळ गेला. माझ्याकडे अजून एक घड्याळ आहे, दादानेच गिफ्ट केलेलं आहे, ते पण लग्नाच्या आधीपासूनच आहे. जवळजवळ आता मी इतकी वर्ष वापरते ना ते, की जॉबला वगैरे जाताना वापरायचीच ते, आणि अजून आहे, काहीच त्याला झालेलं नाही. आणि त्याला नाही सेलची गरज आहे ना काही, फक्त उन्हात ठेवायचं तेवढंच. कधीतरी आता इतक्या वर्षांनी तर माझा आत्ता घड्याळ थोडंफार मागे राहायला लागलंय, म्हणजे मी उन्हात वगैरे काहीच ठेवत नाही, असं कबाटामध्येच असतं, बाहेर येता जाताच फक्त यूज केलं जातं. तर उन्हात दाखवलं, उन्हात ठेवलं की व्यवस्थित चालू होतं, त्याला सेल नाही ना काय नाही काय नाही, आणि पटकन घेतलं घड्याळ की घातलं. ह्याला एवढं सेटिंग होतं माहीत नाही मला, एवढं सेटिंग करायचं असतं वगैरे. तर झालेलं आहे फायनली. आणि कसं वाटतंय घड्याळ मला नक्की सांगा. गुड मॉर्निंग. तर दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे, आता वाजलेत सकाळचे 9:30 आणि माझा इथे नाश्ता चालू आहे. काल पुरी केली होती, तर पुरी आणि कोरा चहा हा माझा नाश्ता आहे. ह्यांचा झाला आहे करून भाकरी आणि चटणी, ठेचा खाल्लाय त्याने आज. तर त्यांचं पण पोट भरलं आहे, कारण त्यांना जायचं आहे बाहेर बकऱ्यांना आपल्या चरवायला. आणि कालचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच, अर्धवटच आपला राहिला, म्हणजे काल ते सेटिंग करेपर्यंतच घड्याळाची 2 तास गेले त्याच्यामध्ये. त्यानंतर पाऊस तर भरपूर होता काल, म्हणजे रिमझिम रिमझिम होता पण चालूच होता दिवसभर, आणि वातावरणसुद्धा छान झालं होतं थंड. तर कालचा ब्लॉग आपला अर्धाच राहिला, त्यामुळे मी आज कंटिन्यू करते ब्लॉग. तर जेवण पण लवकर झालं आहे माझं आज. फक्त आज काय बनवलं आहे, सुयोगनी हे आणलं आहे मार्केटमध्ये, म्हणजे खालच्या जे बाजारपेठेमध्ये मच्छीवालं आहे चिकनवाला, त्याच्याकडे मच्छीसुद्धा मिळते. तर बांगडे घेऊन आलेत, त्याला मॅरिनेशन वगैरे करून ठेवलं आहे, फक्त फ्राय करायचे आहेत. बाकी भात भाकरी वगैरे सगळं मी करून घेतलेलं आहे. यावा इकडे चरतायत ते, कारण आता काही नाही का, असा टाळा वगैरे आपला येतोय बघा, हा सर्व टाळा खातात. मेन म्हणजे डिंडा जास्त करून ते खातात हे बघा. तर या मोठ्या रशी, मोठी आपली जी आहे बकरी, तिला मी रशी लावले आजचा दिवस, आज किंवा 2 दिवस लावेन, नंतर सवय झाली की मग नाही लावायची. मग त्यांना शक्यतो मी आधी थोड्या दिवसांनी त्यांना गुरांबरोबरच आणणार आहे चरायला, म्हणजे एकत्रच बघू, आता हळूहळू त्यांना सवय लावायची.